नमस्कार, भावा कुणाची हवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि गणपतीचे दिवस आहेत, साहजिकच आहेत, गणपतीचं सगळं कोकणामध्ये माहोल आहे, त्यामुळे कोकणातल्या खेडोपाडी आठवडा बाजारांमध्ये गर्दी दिसते आहे तुम्हाला. हा आता सिंधुदुर्ग नगरीचा आठवडा बाजार आहे आणि या आठवडा बाजारामध्ये लोक गणपतीच्या आगमनाच्या सगळ्या आणि गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लागलेले आहेत. काय आता हे बघा, इथे इथे दाखवतो मी तुम्हाला, इथे गणपतीची आरास असते आमच्याकडे, जी गणपतीची माटोळी सजवली जाते, तिला असे निसर्गातले सगळे ही पानं फुलं फळं ही सजवली जातात आणि ही आरास पानाफुलांनी केली जाते, त्यामुळे अशा सगळ्या वस्तू मार्केटमध्ये विकायला आलेले असतात. याला आता बघितलं तर ह्याला हरणं म्हणतात, ही हरणाची फुलं असतात आणि खूप सुंदर असतात. यावेळी सगळीकडे तुम्ही कोकणात आला तर माळावर फुललेली आणि बरीचशी त्याला सजावट केली जाते माटोळीला आणि त्यामुळे इथे सगळी लोक या माटोळीच्या या सगळ्या गणपतीच्या सजावटीमध्ये आणि गणपतीच्या माहोलमध्ये आलेले आहेत. चाकरमाने पण भरपूर येतात, पण आपण विचारणार आहोत बऱ्याच जणांना काय गणपतीचे कसं आहे, कुठे कुठून आला तुम्ही, कुठल्या गावात राहता? मी इथेच असतोय ओरोसला. ओरोसला हो, झाली का गणपतीची तयारी? गणपतीची तयारी चालू आहे. चालू आहे हो. अच्छा, खरेदी करणार आता, जरा थोडं थोडं खरेदी करतोय. हा, त्यावेळी गणपती पण आहे पण निवडणुका पण आहेत. निवडणुकीचं कोणाची हवा आहे काय? नाही, फडणवीस कोण आहे तुम्हाला, कोण वाटतं काय? मला वाटतं फडणवीसांचा जोर आहे. फडणवीसांचा कारभार नीट होता का? हो 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 हो, प्रशासन चांगलं, 5 वर्ष नीट केला. हो हो. अच्छा, तुम्ही समाधानी आहात? हो हो. आणखी युवक बघतोय, तुला काय वाटतं सरकार फडणवीसांच्या तरुणांसाठी काय होतं काय? महाराष्ट्र शासनामध्ये राज्य केंद्र शासनाने घेतले निर्णय चांगले निर्णय आहेत. केंद्र शासनाने निर्णय घेतले चांगले निर्णय केंद्र शासनाचे. उदाहरणार्थ कुठले निर्णय? कलम 370 जे केंद्र शासनाने हटवलेलं आहे जम्मू काश्मीर मधून, ते आपल्या देशाच्या दृष्टीने चांगलं आहे. हे बरोबर आहे, पण 370 कलम तिथे त्यात सुधारणा केल्यामुळे इथे नोकऱ्या मिळणार आहेत का महाराष्ट्रात? मंदी आली त्याचा? महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या नाहीत सध्या, नोकरीचं सध्या बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यावर महाराष्ट्र शासनानं तोडगा काढणं आवश्यक आहे. मेगाभरती करत होते फडणवीस, काय झालं त्यांना? फडणवीसांनी मेगाभरती ती करण्यापेक्षा इकडली दुसरी मेगाभरती चालू केली फडणवीसांनी, पण ती न करता विरोधी पक्षांची मेगाभरती सुरू आहे. त्याची आम्हाला घेऊन देणं, बेरोजगार विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. महत्वाचा विषय म्हणजे खूप आहेत बेरोजगारी, बेरोजगार खूप वाढलेले सध्या सर्व विद्यार्थी बाहेर अभ्यास करतात, बाहेर अभ्यास करून बाहेर फिरतात बाहेर. तुम्ही कुठल्या भागातून येता? मी बीड भागातून. बीड मध्ये तर आता खूप बेरोजगारी आहे ना? बेरोजगार खूप आहे, दुष्काळ आहे सध्या तरी. दुष्काळ आहे. मग तुमच्याकडे दुष्काळ जर इथे आहे आणि तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला काही सुविधा तिकडे आहेत का, पाण्याच्या वगैरे झाल्या? सध्या काही पाण्याची सुविधा काही नाही शासनाच्या, काय नाही सध्या. जायकवाडी प्रकल्प पाणी आल्यामुळे तरी औरंगाबाद किंवा थोडंफार पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, परंतु ज्या भागात जायकवाडीचं पाणी पोहोचू शकत नाही त्या भागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला सध्या. स्थलांतर होतंय बीड मधल्या सगळ्या तरुणांचं बाहेर ठिकाणी, भरपूर झालंय स्थलांतर होतंय बीड मध्ये, स्थलांतर होतेच कारण नोकरी नसल्या, स्थानिकला रोजगार तिथं नाहीच त्याच्या, आणि पुन्हा पाऊस नसल्यामुळे बाहेर स्थलांतर होतंय. हो, आणि आहे ती पिकं सगळं नुकसान वाढून गेलंय बीड मध्ये तरी. योजना असून उपयोग नाही, त्या राबवल्या पाहिजेत. असं राबवल्या पाहिजे, योजना चांगल्या राबवल्या पाहिजेत. योजना राबवल्या पाहिजे. किती तरुण आहेत तुमच्याकडचे स्थलांतर झाले तर? भरपूर मोठ्या, भरपूर आहेत. तुम्ही समाधान आहे का फडणवीस सरकार? समाधान आहेत, पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी जे 2005 नंतर लागले त्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे होती. खूप दिवस झालं, फक्त आज करतो उद्या करतो पण फक्त एवढंच सांगतायत, पण त्याच्यावर काय निर्णय घेत नाहीत. त्याच्यामुळे निर्णय घेत नाही, काय निर्णय नाही साहेब. किती दिवस झालं, 2005 नंतर जेवढे कर्मचारी आहेत सगळ्यांना कोणालाच पेन्शन नाही, काय त्यांना सुविधा नाहीत, सगळ्यांचे हे केले सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, त्यांनी तेवढी सुविधा राबवली पाहिजे होती. बरोबर, त्यामुळे तो खूप आर्थिक घडी विस्कटते आहे सगळ्यांची. बरोबर, तुम्ही तुमचं काय मत, तुम्ही समाधानी आहे का सरकारच्या कामावर की सर्वांना समान नाही देणार? समाधानी आहे, 5 वर्षाचाच कालावधी दिला, आणखीन संधी द्यायला हरकत नाही. अजून राहिलेल्या ज्या उणीव असतील ते नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही. संधी देऊया अजून एकदा, संधी दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे असं म्हणतायत अनेक जण. आणि इथे आपण बघतोय लोक बाजारामध्ये इथे वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतायत. हे फुलवाले आहेत आणि फुलं पण लोक विकत घेत आहेत. इथे कशी दिली? 20 रुपयाला. 20 रुपयाला हार आहे 20 रुपयाला. हा, तुम्ही घेता कशासाठी? घेता गणपतीसाठी. गणपतीसाठी घेतोय. किती दिवस गणपती तुमच्याकडे? आमच्याकडे 11 दिवस गणपती असतो, सालापती गणपती असतो. पण आता गणपती संपल्या निवडणुका पण लागणार ना? हो लागणार. काय तुम्ही समाधानी आहे सरकारच्या कामगिरीवर? हो, 5 वर्ष समाधानी आहे. समाधानी आहे. हो समाधान. त्यानंतर प्रत्येक व्यवहार हा बँकिंग होतो,
हाती होत नाही. कॅशलेस झालं ते तुम्हाला उत्तम झालं ते. डिजिटल झालं, डिजिटल झालं, त्यामुळे लोकांची ठेव पण चांगली होते. पण वाटतं तुम्हाला अजूनही बेरोजगारी आहे, प्रश्न आहे? बेरोजगारी आहे, बरेच बेरोजगारी आहे. अच्छा, ते करायला पाहिजे. इथे बघतोय आपण, इथे पण आलास. कुठून आला तुम्ही? कुठल्या गावात? सिद्धार्थनगर. ओरोस, काय गणपती झाली तयारी? काय मार्केट मध्ये जोर आहे? काय जोर आहे? लोकांकडे पैसे आहेत? आहेत का पैसे? काय आहेत पैसे का लोकांकडे? काय पैसे कुठे आहे? सगळी मंदी चालली आहे. सगळी मंदी आहे ना. मार्केट पूर्वीच आता तुम्ही आणि आताच बघताय, काय आहे म्हणजे? फरक आहे, खूप खूप फरक आहे. खूप फरक आहे. पैसा कमी झाला? पैसा कमी झाला मार्केट. कशामुळे? काय तुम्हाला काय काय सांगणार सगळेच. अच्छा, मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही या सरकारची जी 5 वर्ष कामगिरी झाली आता आहे, तुम्ही आज समाधानी आहे या सरकारच्या? नाही नाही, समाधानी नाही. सगळीच महागाई झाली हो. काय म्हणजे काय हे नाही, म्हणजे काय साधन काय नाही? साधनच काय नाही. तुमचे छोटे व्यवसाय डबगायला आले? खूप खूप फरक पडला. खूप फरक कसला? नोटबंदीचा? नोटबंदीचा काय आणि GST हे ते. अच्छा, म्हणजे आर्थिक घडी विस्कटली. आर्थिक घडी विस्कटली. इथे बघतोय की छोट्या उद्योगांवर मुख्यतः परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना फारस समाधानकारक वाटत नाही इथे फडणवीस सरकारची कामगिरी. मी आज समाधानी 5 वर्ष कारभारावर? नाही, तसं विशेष काही कारण नाही समाधानी असण्यासारखं. घोषणा भरपूर करतात सरकार, प्रत्यक्ष योजना कागदावरच राहतात. योजना पोहोचत नाही? पोहोचत नाही, तळागाळापर्यंत योजना पोहोचत नाहीत. मूळ म्हणजे रस्त्यांची महाराष्ट्रात फार मोठी दुर्दशा आहे. चाललंय ढकलगाडी, चालली आहे चालली आहे. कोकणी माणसं सहनशील आहे, सगळं सहन करणार, एकावर एक बसून टपावर बसून येणार. इथली आधी मूलभूत सुविधा बाजाराची बघा ना काय हालत आहे ती. तुम्ही बघा, आम्ही सांगायची गरजच नाही, वस्तुस्थिती बघा. अजून पायाभूत सुविधा झालेल्या नाहीत. तसं सिंधुदुर्गचे आता नेतेच जर चाललेत पुन्हा आता दुसऱ्या पक्षामध्ये सगळे चर्चा आहेत. अहो नेते जाऊ दे हो, पण ज्यांनी जे खुर्चीवरती बसले आहेत त्यांचं काम आहे. आता म्हणूनच ते सत्ताधारी पक्षात जात आहेत असं. ठीक आहे, जाऊ दे नाही, जो तो प्रत्येक जण स्वतःसाठी करतो. आमच्या मालवणीमध्ये एक भान एक म्हण आहे की कुत्रा सुद्धा बसताना आपलं साफ करून बसतो, परंतु ही वस्तुस्थिती बघा. आवश्यक गोष्टी आहेत बघा ना. आता जर पाऊस आला तर ह्या लोकांची काय हालत होईल बघा. डोळ्यातनं दुःख येतं की आम्ही तुम्हाला निवडून देतो, सगळं काय करता, हे देणार ते देणार सगळं काय बोलताय, प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात काय? मूलभूत सुद्धा महत्वाचं. याच्याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे आणि आहेच आहेच ना. लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये थोडंच येतो, आठवडा बाजारामध्ये लोकप्रतिनिधी येतो काय? कधी त्याच्या घरी सामान पोहोचतं, त्याचं पोहोचतं, त्याला आहेच दाजन देणारे. पण तुमचं आमचं काय? आम माणसाचं काय? आम माणसासाठी झटलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. ते मतदानाच्या वेळी सगळं सांगतात, आम्ही तुम्हाला हे देणार, रस्ता देणार, पाणी देणार, वीज देणार, हे देणार, सगळं देणार म्हणणार. प्रत्यक्षात काय आहे बघा ना तुम्ही हातात. प्रत्यक्षात काय? तुम्ही मला वाटतं समाधानी आहात, तुम्ही 5 वर्षाच्या कामगिरीवर फडणवीस. फरक आहे ना, पहिल्या याच्यात सरकारमध्ये ना आताच्या याच्यामध्ये फरक दिसून येतो ना. कोणता उदाहरण? म्हणजे बऱ्यापैकी ज्या आता भ्रष्टाचार म्हणा किंवा शासकीय कामामध्ये ना थोडीशी एक सूत्रबद्धता आली आहे आणि लोकांना एक थोडीशी एक म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध जे आहेत ना तर लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली असं मला वाटतं. ते आहे, पण दुसरीकडे मंदीचा फटका सगळीकडे पोहोचत बसत नाही का? म्हणजे तसं जाणवत नाही मोठ्या प्रमाणात, असं जाणवत नाही सर्वसामान्य लोकांना. तसं आता ग्रामीण भागामध्ये तेवढं लक्ष देत नाही. ते ग्रामीण भागामध्ये लक्ष देत संधी आणखीन एक असं वाटतं सरकारला, तुम्हाला आणखीन एक संधी दिली पाहिजे असं तुम्ही सुचवता? नाही, दिलीच पाहिजे ना सरकारला संधी, दिलीच पाहिजे. कारण पहिल्या याच्यात मध्ये आणि आताच्या याच्यामध्ये बराचसा फरक दिसून येतोय मला. बरोबर आहे, इथे संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सरकारला आणखीन एक संधी दिली पाहिजे असं अनेकांचं मत आहे. आणखीनही काही आपण प्रश्न घेणार आहोत, पण आता घेऊ या एक ब्रेक. तुम्ही पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम भानाची हवा. इथे गणपतीचे दिवस आहेत आणि या सर्वांकडून आपण माहिती घेतो आहोत. बाजारामधल्या खरेदी करायला आलेले अनेक लोक आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेतो. काका, काय 5 वर्ष सरकार असा, काय तुम्ही समाधानी असत का या सरकारच्या कामगिरीवर? आता सगळ्यांकडे ठाऊक समाधानी आहे किंवा समाधानी असं होते. म्हणजे काय तुमचा काय वैयक्तिक मत? अशी महागाई वाढली तर काय समाधान मिळते माणसात? काही एक समाधान काय मिळायचं नाही. आणि ही वाढतच जातली महागाई, ही वाढतच जातली. हो हो, सोना वाढला म्हणून सांगता की? नाही, सोना नाही. हे आता दिसता ना सोन्यापेक्षा भाजी बरी असा वाटता. सोन्यापेक्षा भाजी बरी? म्हणजे अजून काय फरक पडलो नाही तुमच्या परिस्थितीत? नाही नाही नाही, हासातीचा हासातीच असा. काय तुमका वाटतं बरं सरकार? तुमका काय म्हणणं सरकारची कामगिरी कशी आहे? समाधानी असत तुम्ही? नाही नाही, समाधान आम्ही समाधानी नाही. आता ही भाजीच बघून समाधानी आम्ही नाही. अच्छा, खूप छोटे छोटे प्रश्न असतात लोकांचे आणि ते आपण विचारतोय.
तुम्हाला तुमचं काय मत आहे फडणवीस सरकारची जी 5 वर्षाची कामगिरी आहे त्याला तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही एक नागरिक काही वेळ दृष्टिकोन बघितलं ना तर काही गोष्टी ठीक आहेत, काही बघितलं तर आमच्यात अनेक करत आमचे टॅक्स घेतात काय, त्यामुळे सुविधा नाही आहेत आपल्याला, रस्ते विकास पाणी म्हणजे सुविधा नाही आहेत ऑलरेडीतल्या शेतकऱ्याला, जेणेकरून जे काय सुविधा पाहिजेत ना त्या सुविधा नाही आहेत. उदाहरणार्थ आता शेती पावसाळ नुकसान झालेलं आहे, पाणी सटलेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण असं कोणी अद्याप तलाठी किंवा कृषी सहाय्य कोणी फिरकलेलं नाही. प्रशासन फेल आहे, प्रशासन फेल आहे, कागदावर आहे फक्त, प्रत्यक्षात नाही आहे. बघतो की लोकांचे प्रश्न अजून तसेच दिसत आहेत, काय ते लोक समाधानी आहेत की नाही आपण विचारणार आहोत. तुम्ही काय सांगा या 5 वर्षामध्ये सरकारची कामगिरी तुम्हाला कशी? सरकारची जाऊन द्या पहिली भाजी माग देतात त्याचा कंट्रोल करा. आज गणपतीचा हे पकडून लोकांना हे करतायत आणि भाजी माग देत आहे. आता केळी 50-60 रुपयाची केळी आज 70 रुपये देतो आहे, त्याला माहिती आहे गणपती खाणार म्हणून तो देतो आहे, तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे बाजारभावावरती. हा बाजारभावावरती इथे कंट्रोल नाही, तो पहिला येऊन द्यात. कोण पण हवे तसे रेट लावतात आणि देतात. हा सगळे प्रश्न आहेत लोकांचे, ह्याच्यावर कुठे कंट्रोल नाही आहे. इथे बघतोय मी की ज्यांच्या काय परिस्थितीमध्ये फरक पडलाय. तुम्ही करता मतदान? होय करते. तुम्ही करतात? अच्छा. पण ह्या मतदान करताना आता परत निवडणूक येतले, सरकारची कामगिरी समाधानकारक असं काय तुम्हाला काय वाटतंय? 5 वर्षातलं म्हटलं तर समाधानच आहे ना, महागाई जरी वाढली तरी ते समाधान आहे ना, म्हणजे रस्ते म्हणा किंवा कुठे केले सरकार सुधारणा केल्या, दवाखान्यात म्हणा किंवा कुठे म्हणा केलेलं आहे ना, आरोग्य सुविधा दिल्या. अच्छा, म्हणजे काही प्रमाणात काम केलंय? काम केलेलं आहे. मग सरकारला काय अजून संधी द्यायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं? संधी द्यायलाच पाहिजे, 5 वर्ष 5 वर्ष संधी द्यायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणतं? तुम्ही आहे समाधानी फडणवीस सरकारच्या कामगिरीवर 5 वर्ष? हो समाधानी आहोत, बरेचसे बदल झालेले आहेत इकडे. हा, एक चांगला बदल झालेला आहे आणि आज शेतकऱ्यांना बऱ्यापैकी इन्शुरन्सच्या स्वरूपात आज एक मस्त निर्णय झाला आहे लोकांची. काही हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे? हो 100% शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे? हो हो. म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. मग जो आत्ताचा इश्यू आहे जो शिवसेनेने आत्ता घेतला अलीकडे पीक विम्याचा, तो आधी घ्यायला पाहिजे होता असं वाटत नाही? आधी घ्यायला पाहिजे होता, कारण तो कसा आला की ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्ज फेडीची हे आली, काही लोकांना मिळाली काही लोकांना मिळाली नाही, पण आज इन्शुरन्सच्या स्वरूपात सुद्धा बऱ्याच लोकांना तो फायदा झालेला आहे. अच्छा. हा, त्यामुळे लोक आज बऱ्यापैकी समाधानी आहेत. लोकांना न्याय मिळेल असं मिळेल 100% मिळेल लोकांना न्याय मिळेल असं वाटतंय अनेकांना. इथे बघतोय सरकार कसं वाटतंय फडणवीस सरकार. काका तुम्ही आहे काय समाधानी फडणवीसच्या कामगिरीवर? झाला बदल तुमच्या काय लाईफ मध्ये? काय ठीक आहे? तुम्ही समाधानी आहेत. इथे बाजारात घ्यायला अनेक लोक येत असतात. काका तुम्ही वाटतं तुम्हाला 5 वर्ष सरकार चांगलं चाललं हे? माझ्या मध्ये तरी चांगलं चाललं. चांगलं चाललं? अच्छा. सगळे खड्डे झाले. तुम्हाला वाटतं सरकार चांगलं चाललं? नाही नाही नाही. हा काय म्हणजे तुमच्या प्रश्न? महागाई ती सगळे हे करून सोडलेलं आहे. बरोबर, महागाई आहे. महागाई आहे. प्रश्न सुटले नाही? नाही नाही, प्रश्न सुटलेले नाही आहे. अजून जनतेचे प्रश्न आहेत? जे खूप प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत. तुमचं काय मत आहे सरकारची कामगिरी काय आहे? म्हणजे कितपत 50-50 किती काय आहे? 50 नाही, म्हणजे असमाधानकारक आहे. असमाधानकारक होय ना? होय. म्हणजे लोकांचे प्रश्न सुटले नाही? नाही, अजिबात सुटलेले नाहीत, आहेत ते प्रश्न आहेतच. कारण कसं लोकशाहीत असं सुटणं शक्यता वाटत नाही, कारण सरकार कसं सर्वसामान्याचे विचार कधीच करत नाही. अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आपल्याला आणि या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला आणखीनही जाणून घ्यायचं आहे. जो आता वातावरण आहे तिथे आलेले आहेत खरेदीसाठी आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय काय त्यांना वाटतं. सरकार 5 वर्ष जा असा तिच्या समाधानी असंच काय? तू काय तुका वाटतं काय? समाधानी आहे तुम्ही सरकारच्या कामगिरीवर? समाधानी आहे तुम्ही? मी पण नाही समाधानी. कारण काय? कारण काय, हे विकास हा होत नाही. कसं अर्धवट कामं सोडून गेली झाला एक आणि दुसरं काय समस्या आहे? विकास होत नाही. अर्धवट हे कामं सोडून गेले आणि पावसा दिवस असो. बरोबर, अर्धवट कामं सोडून गेलेले आहेत. माझ्या सोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना पण विचारूया. काका झाली काय गणपतीची तयारी? होय होय झाली. चाललंय चाललंय. तुम्ही तुम्ही मुंबईला असा का इथे? नाही, इथे प्राथमिक शिक्षक दोघही. तुम्ही सेवानिवृत्त? हो 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 सेवानिवृत्त. हो सेवानिवृत्त. कसं तुम्हाला आता एक ओघाने प्रश्न आला म्हणून विचारतो, गणपती नंतरच निवडणुका आहेत, तुम्ही सामा तर वाटतं तुम्हाला 5 वर्ष सरकारची काम?
काय शेवटी रिटायरमेंट असलो जर ते सरकारी कर्मचारी आहो त्याच्यामुळे जे नागरिक म्हणून सांगा नागरिक म्हणून बघायला गेलं तर परिस्थिती एवढी काय खास नाही आहे खास नाही जी परिस्थिती चोर लबाडी चालली आहे की नाही त्याचं कारण ती बेकारीची लबाडी चालली आणि दुसरीकडे विरोधी पक्ष फुटून सत्ताधाऱ्यांमध्ये जात तसंच आहे ते दुर्दैव आहे ते लोकशाहीचं एक लोकशाहीचं दुर्दैव आहे की अशी परिस्थिती आहे या इकडून तिकडे जागेत राहतील काय आज इथं उद्या तिथं त्याची तर गॅरंटी आहे योग्य नव्हे ते आणि असं ना जवळच करू नये त्याच्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडतो हा लोकांनी निवडून दिलेलं असतं आम्ही बोललो असलो जरी तर शेवटी सेवानिवृत्त कर्मचारी आहोत त्याच्यामुळे शासनाच्या विरोधात बोलणं शक्य नाही की आहे ते रुटीन चालू राहणार आहे त्याबद्दल प्रश्न पण योग्य परिस्थिती योग्य नाही परिस्थिती योग्य नाही बोलणं त्याच्याशी मी सहमत आहे आणि सुशिक्षित बेकार जी वाढली आहे की नाही कुठं उद्योग सुरू होते स्थानिक जे आहे उपलब्ध साधन सामग्री त्याच्यावर काहीतरी उद्योग येऊ दे की जेणेकरून 25-25 वयोगटातली जी पिढी आहे त्यांना कुठंतरी रोजगार मिळू दे नाही तर आई जेऊ घाले बाप भीक मागायला देईना परिस्थिती अशी चाललेली आहे आणि म्हणून ही चोरी म्हणा काय म्हणा या परिस्थिती आहे ही युवा पिढी कुठंतरी सत्कारने लागू दे त्याच्या युवा पिढीला रोजगार पाहिजे सरकारची कामगिरी थोडीशी संमिश्र प्रतिक्रिया आहे थोडी समाधानकारक आहे थोडी नाही आहे बरीचशी नाही असं लोक म्हणतात आणि त्यामुळे काय आता फडणवीस सरकार समोरची काय कामगिरी कशी पार पाडता येते आणि कुठलं आव्हान कसं पेलतंय कारण विरोधक तर सरकारच्या सत्ताधारी पक्षामध्ये येऊन रोज धडकतायत आणि त्यामुळे सक्षम विरोधाची सक्षम लोकशाही राहिली नाही तर लोकांचे प्रश्न सुटतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे येत्या निवडणुकांत हे चित्र काय होत आहे ते पाहावं लागेल धन्यवाद आम्ही आज इथेच थांबतोय या आमच्या खास कार्यक्रमात भावा कुणाची हवा पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.